नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यी एसी रि यूट्यूबच्या आपले पुनश्च्येगा मनपूर्वक स्वागत मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या हप्त्यामध्ये ओचा निकाल लागलेला आहे मागील व्हिडिओमध्ये एओसीची पदसंख्या वाढलेली आहे त्या व्हिडिओमध्येच म्हटलं होतं की ग्रुप सीचा निकाल कधी लागेल आणि त्या व्हिडिओमध्येच म्हटलं होतं की एओसीचा निकाल आपला या हप्त्यामध्ये आप लागणार आहे त्यानुसार ओचा रिझल्ट आज लागलेला आहे आता किती कॅन्डिडेट हे पात्र झालेले आहेत त्यावर कॉट ऑप्स काय गेलेले आहेत आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत ग्रुप सीच्या निकालाविषयी कन्फर्म अपडेट आपल्याकडे आहेत परंतु ती या व्हिडिओमध्ये नको पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर लक्षात घ्या एओ सीचा निकाल लागलेला आहे जे उमेदवार पात्र झालेले असतील त्यांना एम पी एस सी यू पी एस सी या चॅनलकडून आधीच मनपूर्वक शुभेच्छा आता मुख्य परीक्षेसाठी नेमके किती कॅन्डिडेट हे पात्र झालेले आहेत ते पाहण्यापूर्वी आधी जे उमेदवार चॅनल नवीन असाल ते नेमकी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता तर लक्षात घ्या ही ए एसओची छप्पन्न पानांची संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहेत आपण तिथे जाऊन ती बघू शकता त्यानंतर ए एसओसाठी एकशे छप्पन्न जागा होत्या नंतर त्या वाढवण्यात आल्या म्हणजेच एकशे छप्पन्न झाल्या तर त्यासाठी एकूण मुख्य परीक्षेसाठी दोन हजार नऊशे नव्याण्णव कॅन्डिडेट हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत म्हणजे जवळपास तीन हजार कॅन्डिडेट हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत टोटल एकोणावीस गुणा कॅन्डिडेट हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलेले थे आहे एका जागेसाठी म्हणजे एका जागेसाठी मुख्य परीक्षेसाठी एकोणावीस उमेदवार पात्र ठरलेले आहेत आता कट ऑफ जाणून घेऊया वेळेस सर्व रिझल्टमध्ये आपण कट ऑफ कवर केलेले आहेत आज एसीचा कट ऑफ जाणून घेऊया तर लक्षात घ्या ओपन जनरलचा कट ऑफ चोपन्न पॉईंट पंचवीस मार्चचा गेलेला आहे फिमेलचा गेलेला आहे एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर मार्चचा आणि स्पोर्ट्सचा गेलेला आहे चौतीस पॉईंट पंच्याहत्तर मार्च एसटीआयचा आणि एसओचा लगभग बरोबरच कटॉप लागलेला आहे थोडी मागे पुढे आहे परंतु कटॉप्स हे जवळपासच आहे त्यानंतर पुढील कॅटेगरी म्हणजे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीमध्ये जनरलचा कटॉप गेलेला आहे एकावन्न पॉईंट पंच्याहत्तर मार्क्स फिमेलचा गेलेला आहे सत्तेचाळीस पॉईंट पन्नास मार्क्स आणि स्पोर्ट्सचा गेलेला आहे एकोणतीस मार्च त्यानंतर पुढील कॅटेगरी म्हणजे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये जनरलचा गेलेला आहे सत्तेचाळीस मार्चा फिमेलचा गेलेला आहे चाळीस पॉईंट पंच्याहत्तर मार्चा आणि स्पोर्ट्सचा गेलेला आहे अठरा पॉईंट पंच्याहत्तर मार्क्स त्यानंतर एमध्ये जनरलचा गेलेला आहे चोप्पन्न पॉईंट पंचवीस मार्क्सचा आणि फिमेलचा गेलेला आहे अठ्ठेचाळीस मार्क्सचा एन टी बीमध्ये जनरलचा गेलेला आहे त्रेपन्न पॉईंट पंचवीस मार्चचा आणि फिमेलचा गेलेला आहे शेचाळीस मार्चा त्यानंतर सीमध्ये जनरलचा गेलेला आहे चोपन्न पॉईंट पंचवीस मार्क्चा एन टी सीमध्ये जनरलचा गेलेला आहे चोपन्न पॉईंट पंचवीस मार्च त्यानंतर पुढील कॅटेगरी म्हणजे जनरल सॉरी एन टी डी एन डी जनरलमध्ये चौपन्न पॉईंट पंचवीस मार्चचा ऑफ गेलेला आहे आणि फिमेलचा गेलेला आहे एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर मार्च त्यानंतर पुढील महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे ओबीसी सीमध्ये जनरलचा गेलेला आहे चोपन्न पॉईंट पंचवीस मार्क् फिमेलचा गेलेला आहे एकोणपन्नास पॉईंट पन्नास मार्क्सचा आणि स्पोर्ट्सचा गेलेला आहे चौतीस पॉईंट पंच्याहत्तर मार्ग त्यानंतर कॅटेगरी ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये जनरलचा गेलेला आहे चौपन्न पॉईंट पंचवीस मार्चा फिमेलचा गेले आहे एकोणपन्नास पॉईंट पंच्याहत्तर मार्चा आणि स्पोर्ट्सचा गेला आहे चौतीस पॉईंट पंच्याहत्तर मार्क्स त्यानंतर दिव्यांग टाईप एमध्ये सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस त्यानंतर टाईप बीमध्ये चाळीस पॉईंट पंच्याहत्तर टाईप सीमध्ये शेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टाईप डी अँड ईमध्ये अडतीस पॉईंट चौदा आणि ऑर्फनचा त्यामध्ये टाईप ए अँड बीमध्ये एकोणतीस पॉईंट पंच्याहत्तर आणि टाईप सीमध्ये अठ्ठेचाळीसचा कट ऑफ गेला आहे तर अशा प्रकारे एव्ह दोन हजार तेवीस मुख्य परीक्षेसाठी सर्वात हाएस्ट कोर्ट ऑफ म्हणजे ओपन जनरलचा जो की चोपन्न पॉईंट पंचवीस मार्चचा गेला आहे टोटल दोन हजार नऊशे नव्याण्णव कॅन्डिडेट म्हणजे लगभग तीन हजार हे पात्र आलेले आहेत एका जागेसाठी एकोणीस कॅनिडेट हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत तुम्हाला संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनवर भेटून जाईल त्यामध्ये जे उमेदवार पात्र झालेले असतील जे ऑफ पार करीत असतील आपल्या ॲन्सर की नुसार त्यांनी नक्की आपल्या नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते चेक करून घ्या त्याचबरोबर एखाद्या उमेदवाराला काय अडचण असेल तर नक्की त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा क्लर्कचा रिझल्ट अजून बाकी आहे शेवटचा निकाल राहिलेला आहे अजून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्याचा तोही निकाल त्याविषयीची अपडेट आपल्याकडे आहे परंतु सध्या या व्हिडिओमार्फत आपण ओसो या पदाविषयीच कवर करूया आणि लक्षात घ्या या चॅनलमार्फत आपल्याला जी काही माहिती दिली जाते ती करेक्ट असते मागेच आपण म्हटलं होतो एओ सोचा निकाल कधी लागेल त्याचबरोबर पी एस आय एस टी आयच्या निकालाविषयी आपण सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने निकाल लागलेले आहेत त्याचबरोबर ग्रुप सीचा निकालाविषयी अपडेट आहे ते आपण पुढे बघूयात पण अशाच एम पी एस सी तसंच यू पी एस सी रिलेटेड वेळोवेळी आणि महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल नक्की सस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलही जॉईन होऊ शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद